डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. विचारवंतांच्या खुनाच्या तपासात गती आणून खऱ्या मारेकऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आणा अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या घटनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या खून प्रकरणाच्या तपासात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर एम एम कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली. विचारवंतांची अशी हत्या होणं भूषणावह नाही, त्यामुळे विचारवंतांच्या खुनाच्या तपासात गती आणून खऱ्या मारेकऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आणा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. यावेळी सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, हसन देसाई, कृष्णात स्वाती, अनिल चव्हाण, सुजाता मेहत्रे, रमेश वडनगेकर, दिगंबर लोहार आदी उपस्थित होते.